हाय डिअर स्टुडंट्स मी डॉक्टर आनंद मुळे पाठीमागच्या सोळा वर्षापासून कॉमर्स फॅकल्टीमध्ये ऍज अ प्रोफेशनल टीचर म्हणून काम करतोय मी हा व्हिडिओ खास करून वर्षी इलेव्हन कॉमर्स मधून ट्वेल्थ कॉमर्सला ॲडमिशन घेणारे जे स्टुडंट आहेत त्या स्टुडंट करता बनवतोय विद्यार्थी मित्रांनो पाठीमागच्या जवळपास पंधरा महिन्यापासून संपूर्ण जग कोरोनाच्या महाभयानक संकटाचा सामना करत आहे पंधरा महिन्याचा कालावधी उलटूनही अजूनही हे संकट पूर्णपणे टळलेलं आहे अशी परिस्थिती निश्चितच नाही आहे येत्या पंधरा जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षात सुरुवात होते अनेक पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भवितव्याविषयी चिंता व्यक्त केलेली आहे पाठीमागच्या वर्षीसुद्धा अशाच प्रकारचं कोरोनाचं संकट होतं जून दोन हजार वीसमध्ये अशाच पद्धतीनं अनेक पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भवितव्याविषयी चिंता व्यक्त केलेली होती परंतु आम्ही ठरवलेलं होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थी हा शिक्षणापासून दूर जाता कामा नये तो कायम शिक्षणाच्या प्रवाहामध्ये राहिला पाहिजे याचा विचार करून जून दोन हजार वीसमध्ये आम्ही कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक एज्यू कॉमर्स नावाचा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलेला होता आणि मला सांगायला निश्चितच आनंद होतोय की मागच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये केवळ आपल्याच भागातील नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थ्यांनी एज्यू कॉमर्स या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या आधारे कॉमर्समधील वेगवेगळ्या सब्जेक्टचं नॉलेज घेतलेलं आहे पाठीमागच्या वर्षीपेक्षा आत्ताची परिस्थिती फारशी बदललेली नाही पंधरा जूनपासून जरी शैक्षणिक वर्ष सुरू होत असलं तरी पण सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता पंधरा जूनपासून शाळा आणि कॉलेज सुरू होण्याची शक्यता फार कमी आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे कॉमर्सचा विद्यार्थी हा शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर नाही गेला पाहिजे या सर्वाचा विच, सर्व विचार सर्व बाबींचा विचार करून आम्ही दोन हजार एकवीस बावीस या शैक्षणिक वर्षासाठी एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केलेला आहे डॉक्टर आनंद मुलेज कॉम स्किल्स पाठीमागच्या वर्षी आम्ही जो एज्यू कॉमर्स हा डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला होता त्या एज्यू कॉमर्स या डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करत असताना काही विद्यार्थ्यांना समस्या येत होत्या तर त्या समस्या त्या विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये आमच्यासमोर मांडल्या त्या सर्व समस्यांचा विचार करून त्या सर्व दुरुस्त करून आम्ही एक ब्रँड न्यू डिजिटल प्लॅटफॉर्म आज लॉन्च करतोय कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी त्या डिजिटल प्लॅटफॉर्मचं नाव आहे डॉक्टर आनंद मुलेज कॉम स्किल्स तर हा डिजिटल प्लॅटफॉर्म कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी खास करून जे अकरावीतून बारावीला विद्यार्थी जात आहेत त्यांच्यासाठी आपण हा सुरुवातीला लॉन्च करतोय त्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर आनंद मुलेज कॉम स्किल्स हा डिजिटल प्लॅटफॉर्म कशा पद्धतीनं वापरायचा आहे आणि त्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या आधारे आम्ही पुढील कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना कोणकोणत्या फॅसिलिटीज देणार आहोत याची माहिती देण्याकरता हा व्हिडिओ मी तयार करतोय पहिल्या सेशनमध्ये मी सांगेन डॉक्टर आनंद मुलेज कॉम स्किल्स हा डिजिटल प्लॅटफॉर्म तुम्ही कशा पद्धतीनं इन्स्टॉल करायचा आहे डॉक्टर आनंद मुलेज कॉम स्किल्स हा डिजिटल प्लॅटफॉर्म आम्ही अँड्रॉइड मोबाईलवर प्ले मध्ये अवेलेबल करून दिलेला आहे तुमच्याकडं जो अँड्रॉइड मोबाईल आहे त्या मोबाईलमधील प्ले स्टोर वर जाऊन तुम्ही डॉक्टर आनंद मुलेज कॉम स्किल्स हे सर्च करा ते सर्च केल्यानंतर डिजिटल प्लॅटफॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करू शकता तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक किंवा वर पाहत असाल तर या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मी डिजिटल प्लॅटफॉर्मची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्या लिंकवर क्लिक करूनसुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलवर डॉक्टर आनंद मुलेज कॉम स्किल्स हा डिजिटल प्लॅटफॉर्म इन्स्टॉल करू शकता हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मची लिंक दिलेली आहे त्या लिंकच्या सहाय्यानं तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हा डिजिटल प्लॅटफॉर्म इन्स्टॉल करू शकता डिजिटल प्लॅटफॉर्म इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्हाला त्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये लॉग इन करण्यासाठी काय करावं लागेल याची मी आता माहिती देतोय डिजिटल प्लॅटफॉर्म इन्स्टॉल केल्यानंतर ज्यावेळी तो प्लॅटफॉर्म तुम्ही प्ले मधून ओपन कराल त्यावेळी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी विचारेल तुमचा जो सध्याचा चालू असलेला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्ही एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर तात्काळ तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी म्हणजे वन टाईम पासवर्ड येईल जो चार डिजिटचा असेल तो वन टाईम पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव विचारलं जाईल तुम्ही संपूर्ण नाव टाकल्याच्या नंतर तुम्ही डॉक्टर आनंद मुलेज कॉम स्किल्स या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये लॉग इन व्हाल लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला ट्वेल्थ कॉमर्स या बॅचमध्ये ॲडमिट व्हायचं आहे ट्वेल्थ कॉमर्स ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे तर ती जॉईन करण्याकरता तुम्हाला एक बॅच कोड प्रोव्हाइड केला जाईल लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही त्या बॅच कोडच्या साहाय्यानं ट्वेल्थ कॉमर्सच्या बॅचमध्ये एंटर करू शकता म्हणजे डॉक्टर आनंद मुलेज कॉम स्किल्स याच्यामधील ट्वेल्थ कॉमर्समधील तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल एवढी सिम्पल प्रोसेस आहे डॉक्टर आनंद मुलेज कॉम स्किल्स या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना एंटर करण्याची आता या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सहाय्यानं पुढील कालावधीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना कोणकोणत्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणार आहोत त्या फॅसिलिटी सांगणं मी माझं कर्तव्य समजे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याचा आमचा उद्देश आहे विद्यार्थ्याला घरी बसून सुद्धा क्लासरूम मध्ये बसून शिकल्याचा नैसर्गिक फील आला पाहिजे याची परिपूर्ण काळजी आम्ही ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या द्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचताना करणार आहोत म्हणजे असं विद्यार्थ्याला कधीच वाटणार नाही की आम्ही घरामध्ये बसून शिकतोय तर क्लासरूममध्ये बसून शिकल्याचा फील विद्यार्थ्याला यावा नैसर्गिक पद्धतीनं आपण शिकतोय असा फील विद्यार्थ्याला यावा याची परिपूर्ण काळजी आम्ही ह्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये घेणार आहोत या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सहाय्यानं आम्ही विद्यार्थ्यांना कोणत्या फॅसिलिटी देणार आहोत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचे जेवढे टॉपिक आहेत त्या सर्व टॉपिकचे डेली लाईव्ह लेक्चर घेतले जातील डेली लाईव्ह लेक्चर असतील काही विद्यार्थी लाईव्ह लेक्चरचा फायदा असा होतो की ज्यावेळी शिकवत असतो त्यावेळी विद्यार्थ्याला जर काय समस्या आली तर तो विद्यार्थी ताबडतोब समोर शिक्षकाला विचारू शकतो आणि त्याची जी डाऊट आहे तो डाऊट त्या ठिकाणी क्लिअर करू शकतो त्यामुळं आमचा भर हा जास्तीत जास्त लाईव्ह लेक्चरवर असणार आहे कारण लाईव्ह लेक्चरमध्ये टू साईड कम्युनिकेशन होतं परंतु बऱ्याच वेळा ज्यावेळी लाईव्ह लेक्चर घेतो त्यावेळी विद्यार्थ्यांच्या मोबाईलला रेंज नसते किंवा ज्यावेळी लाईव्ह लेक्चर असतं त्यावेळी विद्यार्थ्याकडं मोबाईल नसतो तो त्याच्या पालकाकडे असू शकतो तर या समस्येला सुद्धा आम्ही तोडगा काढलेला आहे की लाईव्ह लेक्चरचं रेकॉर्डिंग हे त्याच दिवशी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलं जाईल जेणेकरून जरी विद्यार्थ्याला लाईव्ह लेक्चर करताना काही समस्या आलेली असेल तर तो विद्यार्थी कधीही आणि कितीही वेळा आम्ही जी लाईव्ह hmm. लेक्चरची रेकॉर्डिंग डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेली आहे ती तो पाहू शकतो त्याचबरोबर आम्ही लाईव्ह लेक्चरबरोबर विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड लेक्चर देखील देणार आहोत रेकॉर्डेड लेक्चरमध्ये उत्तम व्हिडिओ क्वालिटी उत्तम व्हाईस क्वालिटी राहील याची आम्ही परिपूर्ण काळजी घेतलेली आहे म्हणजे विद्यार्थ्याला लाईव्ह लेक्चर्स लाईव्ह लेक्चर्सचे रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केली जाईल आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याला काही इम्पॉर्टंट लेक्चरचे रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा आम्ही त्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये प्रोव्हाइड करणार आहोत त्याचबरोबर आम्ही विद्यार्थ्यांना सर्व टॉपिकच्या आम्ही तयार केलेल्या परिपूर्ण नोट्स डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सहाय्यानं पी डी एफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून देतो ज्या दिवशी लेक्चर झालेला आहे त्या दिवशीच्या नोट्स ताबडतोब विद्यार्थ्यांना पी डी एफ स्वरूपामध्ये आमच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळतील लवकरच कोरोनाची परिस्थिती थोडी निवळल्यानंतर आम्ही सर्व नोट्स विद्यार्थ्यांना प्रिंटेड स्वरूपामध्ये देण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत म्हणजे नोट्स करता विद्यार्थ्यांना कुठलंही वेगळं बुक घेण्याची आवश्यकता नाही संपूर्ण नोट्स आम्ही ह्या पी डी एफ स्वरूपामध्ये आणि नंतर प्रिंटेड स्वरूपामध्ये याच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून देतोय त्यानंतर ऑनलाईनमध्ये सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे अंडरस्टँडिंग आम्ही शिकवलेलं विद्यार्थ्यांना समजत आहे का याच्यासाठी आमच्याकडे एकमेव पॅरामीटर असतं ते म्हणजे टेस्ट टेस्ट घेतल्याच्या नंतरच लक्षात येऊ शकतं की जे काय चाललेलं आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत कितपत चांगल्या पद्धतीनं पोहोचलेलं आहे म्हणून या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सहाय्यानं आम्ही प्रत्येक आठवड्याला शिकवलेल्या पार्टवर या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्येच टेस्ट घेणार आहोत टेस्ट घेतल्याच्या नंतर टेस्ट ही वेगवेगळ्या प्रकारची असेल मल्टिपल चॉईस क्वेश्चनची टेस्ट असेल डिस्क्रिप्टिव्हची देखील टेस्ट असेल तर ही टेस्ट सुद्धा ऑनलाईन स्वरूपामध्ये आम्ही या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये घेतोय टेस्ट झाल्याच्या नंतर ताबडतोब त्या विद्यार्थ्याला त्या टेस्टमध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत ते कळेल आणि त्याच्या पडलेल्या मार्क्सचा एस एम एस देखील त्या विद्यार्थ्यांना तात्काळ येईल त्याचबरोबर आम्ही या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या आधारेच विद्यार्थ्यांना होमवर्क देखील प्रोव्हाइड करणार आहोत लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर किंवा रेकॉर्डेड लेक्चर झाल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याला प्रॅक्टिससाठी आम्ही काही होमवर्क देणार आहोत आणि विद्यार्थ्यांनी होमवर्क केल्याच्या नंतर तो होमवर्क डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सहाय्यानंच आमच्यापर्यंत येणार आहे आणि तो होमवर्क चेक करण्यासाठी सुद्धा आम्ही एक स्वतंत्र यंत्रणा तयार केलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांचा होमवर्क सुद्धा अगदी डिजिटल पद्धतीनं त्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्येच तपासला जाईल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी आम्ही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मी पंधरा जूनपासून या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रत्यक्षात लेक्चर सुरू करतो आहे तर मी या व्हिडिओमध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत तर त्या सूचनेच्या आधारे सर्वांनी डॉक्टर आनंद मुलेच स्किल हा डिजिटल प्लॅटफॉर्म तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करायचा आहे लवकरच मी तुम्हाला याच्यासंबंधीचं एक लाईव्ह लेक्चर घेईन आणि पुढील सूचनासुद्धा दे ओके थँक्यू